त्याचा मोठा खंड अभिमान आहे. यावेळेचं जे व्हॉइस शो आहे त्यामध्ये टीम वाढलेली आहे, अनेक नवीन ॲक्टर्स आले आहेत, रितिका शोत्रीसारख्या काही री एंट्री पण झालेल्या आहेत आणि त्यामुळे मजा जास्त येणार, धमाल जास्त येणार. अभिनय बेर्डे ॲड झालेला आहे, सो व्हॉइस 3 पर्यंत जे व्हॉइस 3 व्हॉइस असेल ते आता व्हॉइस 4 पासून किंवा व्हॉइस 4 4 व्हॉइस आहेत. गौरव ॲड झाला आहे, बने ॲड झाला आहे, रितिजा ॲड झाली आहे, जुई ॲड झाली आहे, अशा अनेक छान छान नवीन नवीन चेहरे आता ॲड झाले. येणारा चित्रपट व्हॉइस ओव्हर हा संपूर्ण महाराष्ट्रात सुपरहिट चित्रपट ठरणार यामध्ये काही डुमत नाही, हे शक्य होणार नाही. प्रस्तुतकर्ता म्हणून ह्यावेळेला देखील आम्हाला जी मुख्य म्हणजे जी थिएटर्स मिळाली आहेत ती खूपच चांगल्या नंबर्स थिएटर्स मिळाली आहेत. त्याचप्रमाणे सॅटेलाईट डिजिटल हे आधीच लॉन्च झाल्यामुळे त्यांच्याबरोबरचं असोसिएशन छान झालं, त्याच्यामुळे त्या गोष्टीची चिंता नाही आहे. एक चित्रपट येण्यासाठी कॉन्फिडन्स चित्रपटाचा पाठिंबा असायला लागतो, जी समीकरणं आणि गणितं असायला लागतात, संपूर्ण परिपूर्ण झाल्यामुळे एका रुबाबात सर अजून तुमचं नाव नाही तुम्ही काय बघायला पाहिजे त्यामध्ये तुम्ही काय यावेळी संगीत दिग्दर्शक म्हणून 3 गाणी आहेत. पहिलं गाणं जे रॅप सॉन्ग तुम्ही म्हणता जे टायटल सॉन्ग आहे सगळ्यांनी बघितलं आहे बरं, त्याला 4-5 दिवसामध्ये जवळपास 350,000 इतके व्ह्यूज त्याला यूट्यूबवर आलेले आहेत, बघत आहे. सो सुपरहिट गाणं ठरलं आहे. पुढच्या 1-2 दिवसात एक गोड गाणं तुमच्या भेटीला येणार आहे आणि गोड गाणं मी जास्त काही सांगत नाही, आपल्या गावाची आठवण ताजं करणं. तुम्ही सगळी लंडनमध्ये त्यामुळे लंडनमध्ये आपल्या गावापासून मातृभूमी उपस्थापन जेव्हा दूर जातो त्यावेळेला आपल्याला जी मातृभूमीची आठवण येते ती आठवण जागं करणारं असं एक गाणं तुमच्या भेटीला येणार आहे, जे गायलं आहे पद्मनाभनं. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्या भेटीला येणारे तिसरं गाणं जे मी आणि वैशालीने गायलं आहे, जे की एक क्लब सॉन्ग असणार आहे. ती माझी खात्री आहे की त्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक क्लबमध्ये प्रत्येक मिरवणुकीमध्ये प्रत्येक जिथे जिथे डी जे असणार आहे तिथे मी ते गाणं वाजणार आहे. 3 गाणी यावेळेला व्हॉइस 4 आहे. तर इथे आता पहिलं साऊंडट्रॅक ऐकायला मिळेल त्याबद्दल काय बोलतो आपल्या ती साऊंडट्रॅक त्याबद्दल काय बोलतो. आता साऊंडट्रॅक जो होता तो पहिला व्हॉइस 4 टायटल सॉन्गचा होता, तो रॅप सॉन्ग. लंडनमध्ये शूट करणे किंवा भारताबाहेर जाणं त्याच्यामध्ये व्हिसा जाणं नाही सगळ्यात मोठी गोष्ट. वेदरची दुसरी गोष्ट असेल आम्हाला वेदरनी पण साथ दिली, तिकडच्या वातावरणाने मौसमाने खूप छान साथ दिली, परंतु व्हिसाजमध्ये आम्हाला प्रॉब्लेम आले. आमची काही टीम जवळपास नुसतीच पोचून होती 10-12 दिवस, कारण काही लोक पोचू शकली नव्हती. पण ठीक आहे, इट्स अ पार्ट ऑफ द गेम. तुम्ही एखादी बुकिंग शूट करायला तुम्ही अशा प्रकारच्या अडचणी अडचणीचे डोंगर येतात पार करावे मस्तिकवर टीम ती मस्तिक करतात, त्याच्या अजून गोष्टी संपत असते त्यांना आवरायला पाहिजे. आता त्यांना आवरायला एकच गोष्ट करायला पाहिजे ते म्हणजे व्हॉइस 5 निर्मिती सुरू करायला पाहिजे आणि त्यांना परत कमांडवरती घेतलं पाहिजे. सगळ्या पक्षांना आवाहन करतो की येत्या 20 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात व्हॉइस 4 हा चित्रपट सुरू आहे. दरवर्षी आपल्याला जसे सणवार येतात तसा व्हॉइस येतो, तसाच व्हॉइस झालेला आहे. व्हॉइस हा आमचा नसून तुमचा आहे, तारीख सांगणं हे आमचं काम आहे. जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन तिकीट ॲडव्हान्स बुकिंग करून पहिला फर्स्ट डे फर्स्ट शो किंवा पहिल्या विकेंडला पिक्चर बघणं हे तुमचं काम आहे. नक्की बघायला